स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 18 जून ते 23 जून 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यामधून मार्गक्रमण करणार आहे। हा सोहळा शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पार पडावा यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधांचे नियोजन करून हा आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या। सातारा जिल्ह्यातील स्नान लोणंद तरडगाव आणि फलटण येथील पालखी तळाची पाहणी केली। यासोबत पालखी मार्गावरील विसावा दुपारचे भोजन स्थळ पालखी तळ याचं पाहणी दौरा आयोजित केला होता। यावेळी ते बोलत होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, धन्यकुमार गोडसे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप आणि वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाविषयीची माहिती दिली आहे। पाहुयात काय म्हणाले आहेत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी। आज मी SP साहेब, CO साहेब, आम्ही तिन्ही जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारी आणि त्यासोबत इतर विभागांचे सुद्धा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून पूर्ण जे पालखी सोहळ्याची तयारी आहे त्याचा आज आम्ही स्वतः मौका पाहणी केली, निरीक्षण केलं आणि नीरा स्नानपासून जिथून सातारा जिल्ह्यामध्ये पुण्यातून एंट्री होते पालखीची आणि शेवटसाठी परट गाव आहे तिथपर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाण जे 4 जे मुक्कामाचे ठिकाण आहे आणि 7 विसाव्याचे ठिकाण आहे तर ते सगळे ठिकाण आम्ही स्वतः जाऊन पाहणी केली, तिथले ग्रामस्थांशी चर्चा केली आणि काय त्यात अडीअडचणी आहे, काय मुद्दे आहेत। ह्या सोहळा हा ही जे पालखीचा सोहळा जे आहे तर एकदम चांगल्यापैकी पार पाडण्यासाठी त्याच्यासाठी काय काय करावं लागेल बऱ्यापैकी तयारी झाली आहे। काही शेवटचे काही किरकोळ छोटे लहानसहान मुद्दे शिल्लक आहे तर ते पण करायला कवर करायला सर्व विभाग सर्व यंत्रणेला निर्देश देण्यात आलेला आहे आणि आज दोन्ही तालुक्यामध्ये खंडाळा तालुका तसंच फलटण तालुकामध्ये सगळे ठिकाण आणि पूर्ण जवळपास 60-65 किलोमीटरची लांबी जी आहे प्रत्येक ठिकाण आम्ही पूर्ण रस्त्याची पाहणी केली। हायवेचे लोकांना हायवेचे पुण्यातले प्रमुख आहे प्रकल्प संचालक ते पण सोबत होते आणि त्यांनासुद्धा आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहेत। काही ठिकाणी त्यांनी स्वतःहून कारवाई करायला हायवे नॅशनल हायवे अथॉरिटीमार्फत कारवाई करणार असं त्यांनी विश्वास दिला आहे। तर आतापर्यंत जेवढा पाहिला समाधानकारक तयारी झालेली दिसून येते आहे। सर्व सोयी सुविधा व्यवस्थितपणे तयार करण्यात आली आहे। शौचालयाची सोय करण्यात आली आहे। एक ठिकाणी जिथे पक्के शौचालय नाही तिथे टेम्पररी शौचालयाची सोय करण्यात आली आहे आणि यात्रा खूप सुखरूप आणि यशस्वीपणे आम्ही पार पाडू असा पूर्ण विश्वास आहे आणि यानंतर पण आज जे दिशानिर्देश दिले गेले त्याची अंमलबजावणी होते आहे की नाही म्हणून माझ्या आणखी 2-3 दौरे मी इथे करणार आहेत। पूर्ण रस्त्याची आणि सर्व ठिकाणांची पाहणी मी पुढे पुढचे येणारे 15 जे जून आहे जे आमच्याकडे एंट्रीची जे तारीख आहे त्यापूर्वी 2-3 वेळा परत या रस्त्याची आणि या पूर्ण पालखी मार्गाची आम्ही पाहणी करणार। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।